काही काही लोकांनी एवढी धसकी एका ॲडव्हर्टाईजची घेतलेली आहे, काही काही लोकांनी एवढी धसकी एका ॲडव्हर्टाईजची घेतलेली आहे की उद्याचा वर्धापन दिन पण आजच ट्विट करून टाकलेलं आहे. ह्या घटनाबाह्य सरकारमधले उपमुख्यमंत्र्यांनी उद्याचे शुभेच्छा आजच देऊन टाकलेल्या आहेत. कदाचित दिल्लीवरनं निरोप आला असेल की आजच ट्विट करा, नाही तर पहा. सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे माहिती आहे कुठचा? कोणी सांगू शकेल का? जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही हा, कारण राष्ट्रीय बोलू नका, जागतिक आहे. 33 देशांनी ज्याची नोंद घेतलेली आहे असा जागतिक खोके दिन आहे. जे कोणी उद्योजक आहेत तेच सांगतात की आता महाराष्ट्रात जायचं कोणाकडे, भेटायचं कोणाला, आणि नक्की इन्व्हेस्टमेंट आणायची कशी हे माहिती नाही. कारण जी चर्चा चालते ती इन्व्हेस्टमेंटची चालत नाही, खोक्यांची चर्चा चालते, धोक्याची चर्चा चालते, आणि हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे हे मला प्रत्येकजण सांगत आलेलं आहे. आज मी चॅलेंज देत आहे या घटनाबाह्य सरकारला, या गद्दारांच्या सरकारला, की उद्या जो काही रिजेक्ट माल आहे, ज्यांची हकालपट्टी झालेली होती, जे पळून गेले घाबरून सुरतेला वगैरे, ते देखील वर्धापन दिन साजरा करणार आहे. जसं आज मी प्रेझेंटेशन देतोय तसं त्यांनी पण द्यावं की एका वर्षात त्यांनी मुंबईत काय काय केलं. लुटलेलं आहे ते पण प्रेझेंटेशन आहे जे गद्दारांनी लुटलेलं. सगळ्यांचं मुंबईमध्ये मी स्वागत करत आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, आणि ह्या राज्यव्यापी शिबिरमध्ये आपण पाहिलं असेल की आजपासून पुढचे 3 दिवस शिबिर आपलं आज आणि उद्या आहे, अर्थात पण 3 दिवस महत्त्वाचे आहेत, पाठोपाठ महत्त्वाचे दिवस आलेले आहेत. आज जागतिक फादर्स डे आहे, बरोबर ना? सगळ्यांनी आपल्या वडिलांबरोबर फोटो वगैरे ट्विट केले असतील. ह्या राज्यात काही असे पण लोक आहेत की दुसऱ्यांच्या वडिलांना चोरायचा प्रयत्न करतात सतत. ते आहेतच, आपल्याला माहिती आहे, दुसऱ्यांच्या वडिलांबरोबर फोटो टाकून आपलं राजकीय करिअर पुढे कसं न्यायचं हे प्रयत्न करत असतात. पहिलं चांगल्या जागी अशी नावं घेऊ नका, चांगल्या कार्यक्रमात अशी नावं घेऊ नका. पण आज आपण पाहिलं असेल, जेव्हा गद्दारी झाली बरोबर 1 वर्षापूर्वी, तेव्हा माझ्या देखील वडिलांचा फोटो आणि नाव नेण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या वडिलांनी दाखवलं ते काय आहेत, आणि लवकरच माझ्या वडिलांचे वडील, जे आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत, ते देखील दाखवणार आहेत की ते म्हणजे काय होते आणि काय आहेत. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. काही काही लोकांनी एवढी धसकी एका ॲडव्हर्टाईजची घेतलेली आहे, काही काही लोकांनी एवढी धसकी एका ॲडव्हर्टाईजची घेतलेली आहे की उद्याचा वर्धापन दिन पण आजच ट्विट करून टाकलेलं आहे. ह्या घटनाबाह्य सरकारमधले उपमुख्यमंत्र्यांनी उद्याचे शुभेच्छा आजच देऊन टाकलेले आहेत. कदाचित दिल्लीवरनं निरोप आला असेल की आजच ट्विट करा, नाही तर पहा. आणि परवा म्हणजे 20 तारखेला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे माहिती आहे कुठचा? कोणी सांगू शकेल का? जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही हा, कारण राष्ट्रीय बोलू नका, जागतिक आहे. 33 देशांनी ज्याची नोंद घेतलेली आहे असा जागतिक खोके दिन आहे. तो कदाचित आपण ऐकू नये ते. हे परवाच्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा ऐकू येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, मी परवाकडे आम्ही जिथे होतो, लंडनमध्ये होतो, आणि मी चुकून कुणे कोणीतरी एक मित्र भेटला, तर त्यांनी मला विचारलं, अरे आदित्य काय करणार आहे, पुढचा कार्यक्रम काय आहे वगैरे वगैरे. मी त्यांना सांगत होतो की 18 तारखेला आमचं शिबिर आहे, 19 तारखेला संध्याकाळी आपण जसं भेटतो आणि आपला वर्धापन दिन साजरा करतो तसं करणार आहे, आणि 20 तारखेला मी बोललो 50 खोके, तर बाजूला कोणतरी एक फॉरेनर होता तो पण बोलला एकदम ओके. हे त्यांनी पण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण हे सगळं जरी ऐकलं असेल तरी आज मी तुमच्या समोर एक महत्त्वाची गोष्ट आणत आहे. मला वाटतं आत्ताच आधीच्या सत्रात देसाई साहेबांनी
महाराष्ट्रात आपण महाविकास आघाडीतर्फे काय काय कामं केली ही दाखवलं होतं. हे सगळं दाखवलं बघितलं आपण सर्वांनी. गेले 2.5 वर्ष जी काही कामं झालेली आहेत, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्रात काय काय चांगलं करू शकलो, काय काय चांगलं आणू शकलो, जो सुवर्णकाळ आपण महाराष्ट्रात आणत होतो हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. आणि आपण ह्याच महाराष्ट्रात राहत होतो, आजूबाजूला देखील पाहत होतो की काय नक्की आपण केलेले कामं. आणि ह्याच कामांमुळे जे काही सर्वे आत्तापर्यंत येत आलेले आहेत, मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आपण आठवत असाल, आपल्या सर्वांना आठवत असेल की देशातल्या टॉप 3 मुख्यमंत्र्यांमध्ये 2 वर्ष उद्धवसाहेबांचं नाव येत होतं, ते आपल्या कामांमुळे येत होतं आणि आपण जे करून दाखवलं ह्याचमुळे येत होतं. आत्ता पण सरकार पाडल्यानंतर जे गद्दारांनी मागच्या वर्षी सरकार आपलं पाडलं, खोके खाऊन असेल, जे काही स्वतःसाठी व्हायचं होतं, स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षासाठी असेल, सरकार पाडल्यानंतर देखील सर्वात जास्ती जर आपण पाहिलं असेल मत की मला मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे, मला सरकार कोणाचं पाहिजे, तर उद्धव साहेबांचंच नाव येतं आहे. हे मी आज अभिमानाने सांगू शकतो. गेल्या 10-12 दिवसात जिथे जिथे आम्ही फिरत होतो, कुठच्या दुकानात गेलो, कुठे काही पार्कमध्ये गेलो, कोणाला भेटायला गेलो, प्रत्येक जण जो आपल्या देशातून होता, मग आपल्या राज्यातून असेल किंवा दुसऱ्या राज्यातून असेल, हेच विचारत होता की तुमचं सरकार परत कधी येत आहे, परत कधी बनवत आहे सरकार. जे कोणी उद्योजक आहेत तेच सांगतात की आता महाराष्ट्रात जायचं कोणाकडे, भेटायचं कोणाला, आणि नक्की इन्व्हेस्टमेंट आणायची कशी हे माहिती नाही. कारण जी चर्चा चालते ती इन्व्हेस्टमेंटची चालत नाही, खोक्यांची चर्चा चालते, धोक्याची चर्चा चालते, आणि हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे हे मला प्रत्येकजण सांगत आलेलं आहे. पण जसं देसाई साहेबांनी आपल्याला दाखवलं की महाराष्ट्रात आपण काय काय करू शकलो, तसं आज मी तुम्हाला एक छोटीशी झलक देणार आहे की गेल्या काही वर्षांमध्ये, मग मुंबईत आपलं 25 वर्षाची सत्ता होती, त्या 25 वर्षात आपण नक्की काय काय करू शकलेलो आहे त्याचं आज छोटंसं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. इथे अनेक वेगळे वेगळे मुंबईकर बसले असतील. मुंबईकर इथे किती आहेत, मुंबईचे आपले सगळे, आणि मुंबईतले नगरसेवक, आजी माझी, म्हणजे आता सगळेच माझी आहेत, पुढचे होणारे परत, आणि होणारे पण म्हणजे तिकीट वाटपचं मी बोलत नाही आहे, नाही तर जे इच्छुक असतील ते पण हातवरती करते, ते उद्धव साहेबांकडे तुम्ही सांगा. पण जे नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांनी हातवरती करावं. जास्तीत जास्ती महिला आपल्याकडून नगरसेवक झालेल्या आहेत ह्याचा देखील मला अभिमान आहे. अनेक माजी महापौर आहेत इथे. मला एक अभिमानाची गोष्ट हीच सांगायची आहे की मुंबई महापालिकेत जे काम केलेलं आहे ते आपण असं स्क्रीनवर दाखवू शकतो, आणि ते आज मी दाखवतो आहे. आज मी चॅलेंज देत आहे या घटनाबाह्य सरकारला, या गद्दारांच्या सरकारला, की उद्या जो काही रिजेक्ट माल आहे, ज्यांची हकालपट्टी झालेली होती, जे पळून गेले घाबरून सुरतेला वगैरे, ते देखील वर्धापन दिन साजरा करणार आहेत. जसं आज मी प्रेझेंटेशन देतोय तसं त्यांनी पण द्यावं की एका वर्षात त्यांनी मुंबईत काय काय केलं. लुटलेले आहे ते पण प्रेझेंटेशन आहे, जे गद्दाराने लुटलेलं आहे, पण जी कामं आपण केलीत त्याचं प्रेझेंटेशन आहे. मला वाटतं स्क्रीनवर आता लवकरच येईल. मुंबईसाठी आपण शिवसेनेने काय काय केलं, आणि हे गेल्या 25 वर्षातलं नाही, मी एक थोडी झलक देतोय, कारण नाहीतर हे पूर्ण दिवसाचं शिबिर घ्यायला लागेल. पण जे काही थोडे विभाग ज्याच्यात मी थोडं लक्ष दिलं, जी आपण कामं करू शकलो, ते तुम्हाला आज दाखवतोय मी. पहिली स्लाईड बघूया. पहिली स्लाईड आहे शिक्षणाची. आता शिक्षण समितीमध्ये अनेक नगरसेवकांनी इथे काम केले असतील, शिक्षण समितीचे अध्यक्ष अनेक लोक झाले असतील, मला वाटतं 2-3 तर अध्यक्ष इथेच असतील. ज्या महिला अध्यक्षा होत्या गेल्या 5-6 वर्षात ज्यांनी कामं केली आहेत, त्यांच्यासोबत मी देखील काम केलेलं. पण इथे तुम्हाला सांगू इच्छितो, आणि जसं मी आज प्रत्येक गोष्टीवर चॅलेंज देऊ शकतो, की जे काम आपण मुंबईत केलेलं आहे, जे सर्वोत्तम काम मुंबईत केलेलं आहे, ते देशातल्या कुठच्याही इतर शहरात झालं असेल तर मी काही हरायला तयार आहे. आज मी तुम्हाला चॅलेंज देतो. मुंबईत ज्या माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळची गोष्ट आहे, जी मला वाटतं सर्वात महत्त्वाची, कारण समाज जर सुधारायचं असेल, समाजाला जर पुढे न्यायचं असेल, तर आपलं शिक्षणावर लक्ष देणं गरजेचं असतं. 1997 जेव्हा टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनायला चाललेले, निवडणूक जिंकणारच होते, बहुमत त्यांच्या बाजूने येणार हे सगळ्यांना माहिती होतं, त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की जर तुम्ही प्रधानमंत्री झालात तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय राहतील. माहिती आहे काय त्यांनी उत्तर दिलं? पहिली प्रायोरिटी असेल शिक्षण, दुसरी प्रायोरिटी असेल शिक्षण, आणि तिसरी प्रायोरिटी असेल ती पण शिक्षण. शिक्षण, 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 आणि तेच ध्येय घेऊन आपण जेव्हा पुढे गेलो तेव्हा शिक्षणामध्ये आपण जे काही बदल घडवू शकलो. साधारणपणे मुंबईत 1232 एवढ्या शाळा होत्या, आता काही थोड्या दिवसांमध्ये मागच्या वर्षात वाढले असतील, पण ह्या 1232 शाळेंमध्ये 9 वेगळ्या वेगळ्या भाषेत शिक्षण दिलं जातं.
मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, गुजराती आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भाषा जी उद्धव साहेबांनी ह्या शिक्षणाच्या क्षेत्रात आणली किंवा ह्या शाळेंमध्ये आणली ती म्हणजे टेक्नॉलॉजीची भाषा. गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं असेल, 10 वर्षापूर्वी उद्धव साहेबांनी व्हर्च्युअल क्लासरूम आपल्या शाळेंमध्ये आणलं. आजच्या घडीला मला वाटतं साधारणपणे 650 शाळा किंवा 650 वर्ग ह्या व्हर्च्युअल क्लासरूमनी जोडले गेलेले आहेत. आणि या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये म्हणजे कसं आहे, जसं आज मी तुमच्यासमोर उभा आहे, इथे एक समोर कॅमेरा आहे, मी स्क्रीनवर मगाशी दिसत होतो, तसं एक शिक्षिका एका स्टुडिओमध्ये असताना 600 वर्गाला एकत्र शिकवू शकते आणि त्या त्या वर्गात देखील शिक्षिका आहे हे आपण करून दाखवलं. ह्याचं कारण एकच, शिक्षणाची जर पातळी जर आपल्याला वरती न्यायची असेल, चांगली करायची असेल, स्टँडर्ड बदलायचं असेल, चांगलं करायचं असेल, तर कॉमन शिक्षण, क्वालिटी शिक्षण हे आपण सगळीकडे आणलं पाहिजे आणि ते शिक्षण आपण ह्या व्हर्च्युअल क्लासरूममधून देऊ शकत होतो. दुसरी गोष्ट जी आपण आणली ते म्हणजे टॅबवर. तुमच्या हातात किती लोकांकडे मोबाईल फोन आहे? इथे सगळ्यांकडे आहे ना. आता मला तुम्ही सांगा किती लोकांना इथे लहान मुलं आहेत, पहिलीतले, दुसरीतले, तिसरीतले? नाही असं जर विचारलं तर उद्धव साहेब पण सांगतील की मी लहानच आहे, म्हणून मी विचारलं पहिलीतले, दुसरीतले, तिसरीतले. आता त्या मुलांच्या हातात फोन आलाय की नाही आलाय? आलाय ना, सगळ्यांच्या हातात फोन आलेला आहे. मग जर आपण घरी फोन वापरू शकतो, घरी कम्प्युटर वापरू शकतो, घरी लॅपटॉप वापरू शकतो, मग पाठीवर ओझं 9 टेक्स्टबुकचं आणि 9 वह्यांचं घेऊन का जायचं, हा उद्धव साहेबांनी विचार केला. आणि आपण हे सगळं शिक्षण आपल्या टॅबमध्ये आणलं. फोन एवढा तो टॅब आपण प्रत्येकाला दिला. मला वाटतं 40 की 44 हजार विद्यार्थी आपले 8वीतले 9वीतले 10वीतले हे मुंबई महानगरपालिकेतले 5 वेगळ्या भाषेत ह्या टॅबवर शिकायला लागले, हे उद्धव साहेबांनी करून दाखवलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट हीच होती की हे तर झालं, आपण शाळेतलं तर पाहत आहोतच, वेगळ्या वेगळ्या नवीन इमारती आपण करत आहोत, शिक्षणाच्या वेगळ्या इमारती करत आहोत, चांगल्या नवीन बिल्डिंग्स होत आहेत, व्हर्च्युअल क्लासरूम आलं, टॅब आलं, पण शाळेपर्यंत पोचणार कसं? आणि म्हणून उद्धव साहेबांनी अजून एक योजना आणायला लावली, ते म्हणजे हात दाखवा आणि बस थांबवा. हात दाखवा आणि बस थांबवा म्हणजे सोपी गोष्ट होती. जे कोणी आपल्या महानगरपालिकेतले विद्यार्थी आहेत, ते जर गणवेशात असले, युनिफॉर्ममध्ये असले, तर त्यांनी कुठेही बसला हात दाखवला तर ती बस BSTची तिकडेच थांबेल आणि त्यांना शाळेपर्यंत नेईल आणि शाळेतून घरात नेईल, तेही फ्री ऑफ कॉस्ट, असं आपण हे काम करून दाखवलं. पण ह्याचं जर पुढे जायचं असेल तर मग नक्की काम कसं करायला पाहिजे, शिक्षणाचा दर्जा वाढवायचा कसा, उंचवायचा कसा, हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जागतिक ट्रेंड काय, जगात काय काय वेगळं चाललंय हे तर आपल्याला लक्षात घ्यायलाच लागतं. आणि म्हणून 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या. पहिली गोष्ट म्हणजे जसं आपला SSE बोर्ड आहे तसं आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये CBSE आणलं, ICSE आणलं, IB आणलं आणि IGCSE आणलं. म्हणजे जे काही माझं एक स्वप्न होतं की विद्यार्थी जेव्हा प्रायव्हेट शाळेत जातो त्याला जे काही बोर्ड्स उपलब्ध असतील शिक्षणाचे ते सगळे बोर्ड आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आले पाहिजेत, जे माझं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करून दाखवलं. मला वाटतं लॉन्चिंगच्या वेळी इथे आहेत, मला वाटतं विशाखाताही दिसत आहेत, सगळे आपण दिसतो इथे, उद्धव साहेब आहेत, किशोरीताही दिसत आहेत त्याच्यात. ह्या फोटोमध्ये मंत्रालयात हे आपण लॉन्च केलं. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो, प्रत्येक वर्षी जी आपण बातमी वाचायचो की महापालिकेच्या शाळेला गळती लागली, 4000 विद्यार्थी 5000 विद्यार्थी कमी झाले, जेव्हा आपण हे बोर्ड्स आणले वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपल्या शाळेंमध्ये तेव्हा 10000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं 4000 सीट्साठी, आपल्याला लॉटरी काढायला लागली सीटसाठी, एवढी मोठी संख्या आपली वाढत गेली विद्यार्थ्यांची. अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या. मग शाळेंमध्ये जात असताना शाळेच्या आजूबाजूचा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे का, सेफ स्कूल्स ज्या ह्या गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली आहे, 50 कोटी मी दिलेले, 50 कोटी म्हणजे जे खोके नाही हा, 50 कोटींची कामं शाळेंना दिलेले, ज्याच्यातून आपण शाळेत जाईपर्यंत मुलं आणि मुली सुरक्षित कशा राहतील. आणि आत गेल्यानंतर ह्या मुलामुलींचे डोळ्याची तपासणी असेल, Type 1 diabetes चेकअप असेल, किंवा वेगळे वेगळे प्रकारच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी जे काही चेकअप लागतात हेल्थसाठी ते आपण करणार होतो. हे सगळं ह्या स्थगिती सरकारने केलेलं आहे, पण तरी देखील मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की स्पोर्ट्स असेल, ॲस्ट्रॉनॉमी असेल, नेचर क्लब असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये आणू शकलो. आणि हे आपण करून दाखवलेली कामं आहेत ती इमारती सगळीकडे दिसतात. मुंबई पब्लिक स्कूल हे नाव आपण देऊन सगळ्या इमारती आपण पाहत असाल, सुंदर दिसणाऱ्या इमारती, देखण्या इमारती ह्या मुंबईच्या शाळा आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत. पुढे जाऊया. आरोग्यसेवा ही तर माहिती आहे, जगात कदाचित पॉप्युलर असेल अशी आरोग्यसेवा आपल्या मुंबईत आहे.
2017 जेव्हा आपण निवडणुकीला सामोरी जात होतो तेव्हा सहज मी अंदाज घेत होतो की मुंबईत एकंदर किती हॉस्पिटल बेड्स आहेत, आणि त्यावेळेला 2017 मुंबई महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल बेड्स आहेत तेव्हा 13,754 बेड्स मुंबई महानगरपालिकेचे होते. आणि जेवढी आरोग्यसेवा मग तुम्ही जर पाहत असाल, खरं तर जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका असेल किंवा कुठचीही महानगरपालिका असेल, ह्याची ड्युटी काय असते तर प्रायमरी हेल्थकेअर, दवाखाने, प्रायमरी हेल्थकेअर. पण त्याच्याही पुढे जाऊन उद्धव साहेबांनी जी आपल्याला एक बळ दिलं आणि सतत गायडन्स दिलं त्यामुळे आपण मुंबईत वेगळे वेगळे मेडिकल कॉलेज मुंबई महानगरपालिकेचे करू शकलो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जे आत्ता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनाबाह्य जे आहेत ते स्वतःचा फोटो लावतात, ते काम आपलं आहे. वेगळे वेगळे टर्शरी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रॉमा केअर हॉस्पिटल, हे सगळे जे करू शकलो आपण आरोग्यसेवेत ते मुंबईसाठी केलं आणि मुंबईकरांसाठी केलं. मी आज पण चॅलेंज देतो की देशात काय जगात कुठचीही दुसरी महानगरपालिका असेल जेवढी एवढी चांगली आरोग्यसेवा देत असेल तर काही हरायला तयार आहे, ते आपण शिवसेनेने काम करून दाखवलेलं आहे. पुढची स्लाइड घेऊया. बीएसटी बस, किती लोक बीएसटी मधून प्रवास करतात? आता मला तुम्ही सांगा, बीएसटी मधून प्रवास करत असताना तुम्हाला 5 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागतात? 10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागतात? 10 रुपये. 15 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागतात? 15 रुपये. मी खोटं नाही सांगत, जेव्हा COP26 दोन वर्षापूर्वी गेलो नोव्हेंबरमध्ये, इंग्लंडच्या एका शहराच्या महापौरांबरोबर आमची बायलॅटरल मीटिंग होती. आम्ही दोघं बाजूबाजूला बसलो आणि अर्थात वेगळ्या पर्यावरणाच्या विषयावर आम्ही बोलत होतो, चर्चा करत होतो. आणि तेव्हा मी त्यांना सांगत होतो की आमच्या मुंबईमध्ये साधारणपणे 3,337 बसेस आहेत, त्याच्यातून 386 बसेस आणि आता 400 झाल्या असतील ह्या इलेक्ट्रिक आहेत. आणि 2027 आम्हाला 10,000 इलेक्ट्रिक बस मुंबईमध्ये आणायच्या आहेत आणि 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस आमच्या मुंबईमध्ये आणायच्या आहेत. जेव्हा हे मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. ते बोलले, एवढ्या बसेस तुम्ही आणणार कशा, तुमचं इकॉनॉमिक चालणार कसं, काय करणार तुम्ही? तर मी बोललो, हे असं आमचं कॅल्क्युलेशन आहे आणि आम्ही मुंबईत आणायला सुरुवात केलेली आहे. जर आपण पाहिलं असेल ती डबल डेकर इलेक्ट्रिक बस आत्ताच्या ज्या सरकारने उद्घाटन केलं त्याचं, ते काम आपण केलेलं आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे काय फेअर आहे हो, तुम्हाला 1 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपये लागतात? त्यांनी सांगितलं, कमीत कमी 5 पाऊंड लागतात. आत्ता जर तुम्ही पाहिलं असेल तर 1 पाऊंड म्हणजे 100 रुपये. 5 पाऊंड म्हणजे किती झालं 1 किलोमीटरसाठी? जगात मला वाटतं सर्वात कमी दरात कुठूनही कुठे जाण्यासाठी जर आपलं फ्लॅट फेअरचं जर मार्ग असेल ते म्हणजे बीएसटी बस आहे. ह्यासारखी कुठेही तुम्हाला जगात सुविधा मिळणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो. गेल्या 25 वर्षात आपण ह्या बीएसटीला जपत जपत जसं पुढे आणलेलं आहे, कारण ह्याच्यावर भार खूप महत्त्वाचा असतो आणि मोठा असतो. विजेचा भार असतोच, तिथे आपण क्रॉस सबसिडी आधी द्यायचो, आता ती बंद झालेली असेल, पण तरी देखील ट्रान्सपोर्ट हे सगळ्यांना परवडणारं पाहिजे आणि सगळ्या गल्लोगल्लीत जाणारं पाहिजे. ते ट्रान्सपोर्ट सिस्टम जी आहे ती आपण मुंबई महानगरपालिकेची जी बीएसटी आहे त्याच्यामार्फत बांधत होतो. आणि आत्ता मला वाटतं मागच्या महिन्यात आपलं इलेक्ट्रिक बसचं जे धोरण आपण आणलं त्याच्यासाठी बार्सिलोनामध्ये आपल्या बीएसटीला एक अवॉर्ड देखील मिळालेला आहे आणि जागतिक स्तरावर हे अवॉर्ड्स आपल्याला मिळत गेलेले आहेत. चलो ॲप्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फोनवर आपण बुकिंग करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण मुंबईसाठी करत आलेलो आहे. पुढे जाऊया, कारण बीएसटीमध्ये गेल्यानंतर बोलतातच ना पुढे चला. डिसॅलिनेशन हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. खरं तर डिसॅलिनेशनचा जो प्रकल्प होता ते उद्धव साहेब अनेक वर्ष बघण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत आपण जे पाणी आपल्याला मिळतं मुंबई महानगरपालिकेला ते 11.5 रुपये प्रति पर्सन पर लिटर असतं, पण आपण लोकांना जे देतो ते 3.5 रुपये पर पर्सन पर लिटर देतो. म्हणजे तेवढी आपण बरोबर ना तृष्णाताई, आपण अनेक वर्ष महापालिकेत आहात आपल्याला माहिती आहे. स्नेहलताई पण इथे बसलेले आहेत, सगळे अरे वा सगळे आपले पुढची रांग सगळे महापालिकेतलेच आहे. तर आपण सगळ्यांना माहिती आहे, आपण ज्यांनी ज्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलेलं आहे की हे जे आपण पाणी जेवढं सबसिडी देतो, मला वाटतं अनेक वर्ष वेगळे शहर जे देऊ शकले नाही ते आपण करू शकत होतो, पण आपल्या दरामुळे डिसॅलिनेशनसाठी करी जाऊ नाही शकलो. कारण त्यावेळी पाणी हे 26 रुपयाला पडत होतं पर पर्सन पर 1000 लिटर. 2012 पण जेव्हा माझा पहिला दुष्काळी दौरा झाला, जवार मोखाड्यात गेलो मी, मी विचार करत होतो सतत की आपण मुंबईसाठी कसं करू शकतो, कारण अजूनही देखील मुंबईमध्ये 400 ml पाणी हे आपल्याला तफावत आहे कमी पडत असतं. अनेक वर्ष आपण ऐकत असाल गारगाई पिंजाळ,
हे आपण करणार आपण करणार आपण करणार हे खूप वर्ष चर्चेत होतं, राज्य सरकारकडून कधी, आमच्याकडून कधी, वेगळ्या वेगळ्या पक्षांकडून. पण जेव्हा सत्तेत आपण बसलो तेव्हा उद्धव साहेबांनी मी विचार केला, आपले महापौर देखील होते त्यावेळी, तेव्हा विचार केला, इथे सुनील प्रभू साहेब पण आहेत, त्यांनी पण बघितलं असेल की गारगाई पिंजाळचं धरण आपल्याला बनवायचं असेल तर दोन नद्यांचं नदीजोड प्रकल्प हा पहिला करणं गरजेचं असतो. त्याच्यानंतर तानसा वाईल्डलाईफ सँक्च्युरीमध्ये 5 लाख झाडं कापायला लागणार, मग ते धरण बनवायला लागणार. हे सगळं करत करत आपली 10 ते 12 वर्ष अशीच जाणार आणि मग तिथून पाणी आणायचं मुंबईपर्यंत त्याच्यात 70 ते 80 हजार कोटी गेले असते आणि पाणी किती आलं असतं, 400 ml. म्हणजे पुढची 15 वर्ष 70 ते 80 हजार कोटी आणि 400 ml पाणी त्यासाठी जायचं की डिसॅलिनेशनसाठी जायचं. आणि म्हणून अनेक लोकांशी, तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करून जो आम्ही विचार केला तेव्हा मी परत एकदा उद्धव साहेबांना बोललो, एक प्रयत्न करूया डिसॅलिनेशनसाठी. आपण जागतिक एक बीड केलं आणि त्याच्यात आपल्याला डिसॅलिनेशनसाठी साधारणपणे 1200 कोटी रुपयामध्ये, म्हणजे तुम्ही बघा एका बाजूला 70 ते 80 हजार कोटी रुपये लागले असते, 10-12 वर्ष कमीत कमी लागली असती. हे डिसॅलिनेशनसाठी मी MTDC ची जागा दिली, ती मोफत मिळाली आपल्याला. 1200 कोटी रुपयामध्ये 600 ml पाणी आपल्याला मुंबईला मिळणार आहे पुढच्या 3 वर्षात. हे आपण काम केलं आणि आज मी वाचलं की निविदा आता निघालेल्या आहेत. हे मुंबईसाठी आपण करत राहिलेलं आहे आणि जसं हे मुंबईसाठी करत होतो तसं हे देखील महाराष्ट्रासाठी करत होतो. कारण माझं हेच स्वप्न होतं की मुंबईत जे आपण चांगलं करू शकलो, जे जसं मी आमदार म्हणून जे काही वरळीत चांगलं करू शकलो ते मुंबईत करायचं, मुंबईत जे करू शकलो ते महाराष्ट्रात करायचं, तेच स्वप्न घेऊन आपण महाविकास आघाडी सरकार चालवत होतो. पुढची स्लाईड बघूया. झू, काल परवाकडेच मी एका मित्राशी भेटलो, तो मला सांगत होता की तो लंडनच्या झूला गेलेला पूर्ण परिवाराबरोबर आणि त्याच्या आदल्या महिन्यात मुंबई झूला गेला. आणि तर मी खोटं बोलत नाही, त्यांनी मला सांगितलं आदित्य मुंबई झू आता जगातल्या कुठच्याही झूपेक्षा चांगलं झालेलं आहे आणि तिथे परत तिसऱ्यांदा गेला तो त्याच्या मुलांना घेऊन. आणि जे मला खूप वेळा ट्रोलिंग केलं जातं, पेंग्विन पेंग्विन, एक तर चालतं तसं कोण मला माहीत नाही, पण मला ते ट्रोलिंग आवडतं कारण पेंग्विन मी अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा पेंग्विन आणले तेव्हा मुंबईकरांना पेंग्विन बघू शकले. मुंबईकर आज वाघ बघायला जातात, कधी मातोश्रीवर येतात वाघ बघायला, नाही तर कधी तिथे जातात. आणि पेंग्विनची जी किंमत होती 2 वर्षात आपण ब्रेक इव्हन करून झूला प्रॉफिटमध्ये आणलेलं आहे. आज कुठच्याही दिवशी तुम्ही झूला जा, ज्या झूमध्ये लोक जायची नाहीत, सोमवारी आणि मंगळवारी बुधवारी देखील 30 ते 40 हजार लोक त्या झू मध्ये जातात, हे मी अभिमानाने आज सांगू शकतो. मुंबईत काहीतरी बघायला तर पाहिजे, आल्यानंतर गेटवे ऑफ इंडिया आहे, तसं इमारती बघायला जातो, तसं वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहिजेत. लहान मुलं जाणार कुठे, तर आपण हे झू एक चांगलं केलेलं आहे. पुढे जाऊया. व्ह्यूइंग डेक किती लोकांनी बघितलेले आहेत, व्ह्यूइंग डेक हे आपले सगळ्यांनी बघितलेले आहेत. आता मला वाटतं तिथे काही लोक नवीन जोडपी फोटो देखील काढायला जातात वेडिंग फोटोशूट वगैरेसाठी. आणि तुडुंब भरलेले असे व्ह्यूइंग डेक आहेत. आयडिया सोपी होती, एका चांगल्या असिस्टंट कमिशनरने ही आयडिया आणलेली माझ्याकडे आणि मी माझं श्रेय घेत नाही कोणाकडे, हे मुंबई महानगरपालिकेच्या आपल्या नगरसेवकांचं आणि आपल्या अधिकाऱ्यांचं श्रेय आहे. पालकमंत्री म्हणून मी जे काही त्यांना पाठबळ देऊ शकत होतो ते देश देत होतो. पण आपलं स्टॉर्म वॉटर ड्रेन होते, पावसाळ्याचं पाणी जिथून बाहेर पडायचं, एक आपल्या दादरमध्ये आणि दुसरं जिथे वाळकेश्वरला आणि अनेक असे आपण करणार होतो, एकंदर 40 करणार होतो, तिथे आपण ते सगळं बदलून हे व्ह्यूइंग डेक केले. आणि इथे आपण पाहत असाल ही गर्दीची इथे तिथे मुंबईकरांची आणि इतर लोकांची, परदेशी टुरिस्ट देखील यायला लागले आहेत की मुंबईचा समुद्र, कधी आपण मुंबईचा समुद्र बघतच नव्हतो, तो मुंबईचा समुद्र आपल्याला दिसायला लागला, तो अनुभव घेऊ शकतो आपण मुंबईच्या समुद्राचा, हे आज आपण ह्या व्ह्यूइंग डेकमुळे बघायला लागलेलो आहे. पुढे जाऊया. इकडचं टॉकबॅक बंद झालं. पूरमुक्त मुंबई, इथे आपल्याला आश्चर्य वाटत असेल, इथे प्रेसची पण सगळी मंडळी आलेली आहे. गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येक वेळी जेव्हा मुंबईत पाऊस पडला तेव्हा मुंबईत कुठे पूर येऊ किंवा नको, पाणी साचू दे किंवा नको साचू दे, पहिली गोष्ट जिथे पाणी तुंबायचं ते म्हणजे हिंद मातं होतं. प्रत्येक वर्षी प्रेस पण तिथे यायचे, आम्ही पण तिथे जायचो, मग असे 2-3 असं करून फोटो बिटो यायचे की आता पुढच्या वर्षी मुंबई होणार पूरमुक्त. पण हिंद माताचा प्रश्न काही सुटत नव्हता, ब्रिटानियाचं पंपिंग स्टेशन करून देखील सुटत नव्हता. पण आपण पूरमुक्त मुंबईसाठी अनेक वेगळी वेगळी पावलं उचलली होती
आणि हे सगळं अभ्यास करून उचलले होते. म्हणजे नुसतं कॉन्ट्रॅक्टरना मदत करायची आत्ताच्या सरकार सरकत असं नाही, अभ्यासपूर्ण पावलं उचलली. पहिली गोष्ट म्हणजे ब्रिमस्टोवर्ड प्रोजेक्टमध्ये आपण पहिले 5 पंपिंग स्टेशन केले. इथे क्लिव्हलँड आहे, लवग्रोव्ह आहे, इरला आहे, गजदरबंद आहे, ब्रिटानिया आहे, हे 5 पंपिंग स्टेशन झाले. पुढे जर आपण पाहिलं तर 2 कामं आपण सुरू केले, अंधेरीच्या तिथे मोगरा नाला आणि चेंबूरच्या तिथे माहुल देखील, तिथे त्या परिसरात आपण आता ती कामं सुरू झाली आहेत त्या पंपिंग स्टेशनची. पण गांधी मार्केट या 3 ठिकाणी आपण इकडे तिकडे ज्या वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जातो तिकडची परिस्थिती आणि जी होल्डिंग टँक होते तिकडची जी मैदानं होती त्या मैदानांच्या खालती आपण साधारणपणे 3 ते 4 तास पाऊस धो जरी पडला तरी पाणी तिथे आपण अडवून ठेवू शकू, म्हणजे रस्त्यावर पाणी तुंबणार नाही अशी एक सोय करून ठेवली. आणि त्याचमुळे मागच्या वर्षी पहिल्यांदा हिंदमाता असेल किंवा गांधी मार्केट असेल तिथे पाणी तुंबलं नाही, इतिहासात पहिल्यांदा हे झालं असेल. आणि जर जे काम आपण सुरुवात केलेली ज्या कामाला मिलन सभेचे तिथे ते जर ह्यावर्षी पूर्ण झालं आणि आपण सरकारमध्ये असतो तर झालं असतं, तिथे देखील मिलन सभेमध्ये देखील पाणी तुंबणार नाही अशी आपण सोय करून ठेवलेली. पुढे जाऊया. सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. करोडो मुंबईकरांचं जे सिवेज आहे, जे गटाराचं पाणी आहे, जे आपण बघतो आपल्या बाथरूममधून असेल, आपल्या पाईपलाईनमधून असेल, हे आपण साधारणपणे 3200 ml पाणी म्हणजे मिलियन लिटर अ डे पाणी हे समुद्रात सोडायचो एवढे वर्ष. आणि ह्याचं कारण एकच होतं, कारण आपल्याकडे STP प्लांट नव्हते. 2-3 छोटे होते पण जे महत्त्वाचे होते ते होऊ शकत नव्हते, कारण कोर्टात केस चाललेली, मग NGT होतं, सुप्रीम कोर्टात होतं, 30 BOD की 10 BOD COD ह्याच्यावर सगळा वाद चाललेला. पण गेल्या 2 वर्षात आपलं सरकार बसल्यानंतर आपण आपलं सरकार पडेपर्यंत हे काम पूर्णपणे मार्गी लावलं आणि भूमिपूजन येऊन प्रधानमंत्री महोदयांनी केलं तरी देखील अभिमानाने सांगू शकतो की हे STP ज्याच्यातून 2900 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन आपल्याला पुन्हा एकदा मुंबईसाठी मिळेल हे काम आहे ते शिवसेनेने केलेलं आहे, उद्धवसाहेबांनी मार्गी लावलेलं आहे, हे तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. पुढची स्लाईड घेऊया. घनकचरा व्यवस्थापन आहे. 2017 आपल्याला आठवत असेल ह्याच हॉलमध्ये आपण घनकचरा व्यवस्थापनासाठी एक परिषद घेतलेली, एक्झिबिशन लावलेलं आपण. आणि त्यावेळी मुंबईचा कचरा आपण जो पर डे उचलायचो, प्रतिदिन उचलायचो, तो साधारण 10,500 metric tons पर डे होता. 10,500 metric tons पर डे. अनेक शहरांच्या महापौरांबरोबर मी चर्चा करायचो पर्यावरण मंत्री म्हणून, तर ते मला सांगायचे आमच्याकडे कचरा 300 metric tons पर डे आहे, 400 metric tons पर डे आहे, पण मुंबईमध्ये 10,000 metric tons पर डे कचरा आपण उचलायचो आणि तो डम्पिंग ग्राउंड असेल किंवा वेगळ्या वेगळ्या आपण फॅसिलिटीकडे न्यायचो. पण आपण ह्याच्यात सगळ्यात मोठं पाऊल घेतलं ते म्हणजे आपण 2017 सांगितलं की बल्क जनरेटर जे असतील, 100 kg जास्ती ज्याचा कचरा असेल किंवा हॉटेल असतील किंवा सोसायटी असतील, त्यांना सांगितलं तुम्ही त्या कचऱ्याचा निचरा करण्यासाठी त्याचं विलगीकरण करा, वर्गीकरण करा, ओला कचरा सुका कचरा असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून आपण आज जो कचरा उचलतो तो आपण 10,000 metric tons 6,000 metric tons आणलेला आहे. आणि पुढचं जे आपलं पाऊल होतं, ते सगळ्यात महत्त्वाचं होतं की प्रत्येक वॉर्डमध्ये मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी करणार होतो. जसं आपण जी साऊथमध्ये बसलो आहे, वरळी विभागात बसलो आहे, पण इकडून पलीकडे गेलात तर तिथे 2,000 kg कचरा त्या मलबार हिल ताडदेव एरियामध्ये मिळतो, तो आपण तिकडच्या तिकडे कलेक्ट करत होतो. आणि आजूबाजूची जी वीज आहे रस्त्याची ती आपण त्या कचऱ्यातून निर्मिती आपण त्याची करत होतो आणि EV चार्जिंग स्टेशन देखील करत होतो. हे स्वप्न जे आहे ते मला पुढे न्यायचं आहे आणि हे आपण मुंबई महानगरपालिकेतून पुढचं काम करणार, म्हणजे हे कचऱ्याचं व्यवस्थापन. पुढे जाऊया. टॅक्टिकल अर्बनिझम आपण सर्वांनी ऐकलं असेल. हा कार्यक्रम तर कॉन्ट्रॅक्टर्ससाठी आता पूर्ण बंद करून टाकलेला आहे सरकारने, कारण टॅक्टिकल खोकेचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. टॅक्टिकल अर्बनिझम सोपी गोष्ट होती की मुंबईत वेगळ्या वेगळ्या गोष्टी, आणि हे मी प्रत्येक वेगळ्या वेगळ्या शहरात सांगितलेलं, महाराष्ट्रात 44 शहर आहेत, तेव्हा मी जे तत्कालीन नगरविकास मंत्री होते, आपल्याला माहिती कोण होते, त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण हे तिथे देखील करू शकता. जाऊ दे, आता मी नाव घेत नाही असं ठीक आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सांगितलेलं की 44 शहरांमध्ये, महाराष्ट्राच्या 44 शहरांमध्ये हा आपण कार्यक्रम घ्या टॅक्टिकल अर्बनिझम. सोपी गोष्ट आहे,
की जिथे जिथे फुटपाथ नाही तिथे चांगलं फुटपाथ आलं पाहिजे, तिथे झेब्रा क्रॉसिंग नाही लोकांना क्रॉस करता आला पाहिजे रस्ता, सिग्नल चांगले झाले पाहिजेत, फ्लायओव्हरच्या खालचा जो पूर्ण परिसर असतो तो चांगला झाला पाहिजे, कुठे बीच असेल कुठे कांदळवन असेल ते चांगलं झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण केल्या मुंबईमध्ये, दुर्दैव एकच आहे की आपण सुरू केलं चांगलं काम चाललेलं, पण सरकार जेव्हा पडलं ते आता हे सगळं काम ठप्प झालेलं आहे, ह्याला स्थगिती आलेली आहे. जसं महाराष्ट्रामध्ये पर्यटन मंत्री म्हणून अनेक वेगळ्या वेगळ्या मंदिरांना मी जो फंड दिला होता, वेगळ्या वेगळ्या रस्त्यांसाठी असेल वेगळ्या वेगळ्या पर्यटन विकासासाठी असेल, तो सगळं ठप्प झालेला आहे. तसं हे देखील काम, जे जे जनतेची कामं आहेत ते ह्या गद्दार सरकारने ठप्प करून ठेवलेली आहेत. पुढे जाऊया. माहीम बीचचं आपण पाहिलं असेल, त्याचा पण रूप पूर्ण बदललेलं आहे. जिथे वखार होती, पडलेला कचरा होता, बांबू अनेक पडलेले आहेत, तिथे ते पूर्ण बीच आपण रिवाईव्ह केलेलं आहे. पुढे बघूया. पायाभूत सुविधा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचे प्रकल्प. कोस्टल रोडचं काम आपण पाहिलं असेल, इथून येताना बाहेर जर पडलं तर कोस्टल रोडचं काम खूप मोठ्या संख्येत चाललेलं आहे, मोठ्या वेगात चाललेलं आहे. ते काम सुरुवातीपासून उद्धवसाहेबांनी पाठपुरावा केला. 2013 पहिली मांडणी त्याची उद्धवसाहेबांनी केली, पहिली मागणी त्याची उद्धवसाहेबांनी केली, प्रेझेंटेशन उद्धवसाहेबांनी केलं, पाठपुरावा करून भूमिपूजनपासून सगळं आत्तापर्यंत काम उद्धवसाहेबांनी पाहिलं होतं. मी देखील प्रत्येक आठवड्यात बैठक घ्यायचो, प्रत्येक महिन्यात व्हिजिट करायचो. आणि जसं कोस्टल रोडचं काम आहे तसं वरळी शिवडी कनेक्टर असेल, दहिसर मीराभाईंडर रोड असेल, MTHL असेल जो ट्रान्स हार्बर लिंक आहे, कोस्टल रोड नॉर्थ बाउंड असेल, आपण अजून पाहिलं असेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, ह्या सगळ्या कामाची सुरुवात आणि वेगवान जो विकास होता तो आपल्या काळात होता. कारण जास्तीत जास्ती काम साधारणपणे प्रत्येक हे जे काम आहे ते 60-80% मध्ये हे कामं झालेली आहेत पूर्ण. आणि लवकरच उद्घाटन देखील शिवसेना म्हणजे आपणच करणार हे आज ठाम इथे मांडण्याचं मी ध्येय धरलेलं आहे. पुढे घेऊया. कांदळवन संरक्षण आहे. साधारणपणे महाराष्ट्रात आपण 15,000 हेक्टरहून जास्ती मॅनग्रोव्ह हे फॉरेस्टच्या झोनमध्ये आणलेले आहेत. पुढे आरेचं जंगल, जी लढाई आपण 2016-17 लढत होतो, उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्या झाल्या आरेच्या वनामध्ये 808 एकर जंगल आपण जंगल म्हणून घोषित केलं, आणि तिकडच्या आदिवासी बांधवांसाठी देखील त्यांचे जे काही अधिकार असतात ते तसेच्या तसे ठेवले. हे आज मी इथे उभं राहून तुम्हाला सांगू शकतो की सगळ्यात मोठं काम जर मुंबईसाठी, मुंबईच्या भवितव्यासाठी केलं असेल तर हे म्हणजे आरेचं जंगल आहे. पुढे घेऊया. कांजूरमार्गचं डेपो, आपल्या सर्वांना ती कॉन्ट्रोवर्सी माहितीच आहे. जर कांजूरमार्गला नेलं असतं तर महाराष्ट्राचे आणि मेट्रोचे साधारणपणे 10,500 कोटी वाचले असते, वेळ वाचला असता. पण जे काही राजकारण करून आणायचं होतं ते विरोधी पक्षांनी त्यावेळी केलं, ठीक आहे, महाराष्ट्राचं नुकसान होतं त्याच्यात. दुःख ह्याच गोष्टीचं आहे की 10,500 कोटी जे जाणार आहेत आता ते या जनतेचे जाणार आहेत, कदाचित ह्या खोकेवाल्यांच्या खिशात जातील. कारण जमिनी आता लँड ॲक्विजिशन जे होणार आहे कारशेडसाठी, तिथे आत्ता कोणी कोणी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत, कारण ठाणे परिसरात 2 जमिनी घेणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये, ते जरा आपण ओळखून पाहिलं पाहिजे. पुढे बघूया. हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. सुरुवात खरं इथूनच झाली जेव्हा 1997 ह्या गेल्या 25 वर्षातलं पहिला आपला महापौर बसला, तेव्हा मुंबई महानगरपालिका साधारणपणे जे आर्थिक नियोजन होतं 650 कोटीच्या लॉसमध्ये होतं. 25 वर्ष आपल्या अनेक वेगळ्या वेगळ्या महापौरांनी असेल, स्टँडिंग कमिटीचे चेअरमननी असेल, वेगळ्या वेगळ्या कमिटीचे चेअरमननी असतील, नगरसेवक नगरसेविकांनी जे आर्थिक नियोजन आणि जी घडी बसवली मुंबई महानगरपालिकेत, त्याचमुळे आपण 650 कोटीच्या लॉसमधून साधारणपणे 92-95,000 कोटीच्या सरप्लसमध्ये नेऊ शकलो मुंबईकरांना. आणि हे करत असताना कुठेही टॅक्स वाढवला नाही, कुठेही खिसे कापले नाहीत मुंबईकरांचे, कुठेही वेगळं काही केलं नाही, मुंबईकरांच्या खिशात हात घातला नाही. परंतु हे सगळं करत असताना मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपण सुरू करू शकलो. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, कोस्टल रोड असेल, STP असेल, वेगळे रस्ते असतील, छोटे मोठे रस्ते असतील, पेन्शन असेल, हे सगळं ह्या फंडातून जाणार होतं. आणि प्रत्येक बजेटमध्ये जे आर्थिक आपला जो काही अहवाल येतो त्याच्यात प्रत्येक पैसा हा जिथे वापरला जाणार होता आणि आहे ते तिथे दिलेलं असतं. म्हणजे आपण मुंबईकरांशी पारदर्शक कारभार केला आणि मुंबईचा पैसा जपून नीट कामाला वापरला हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. मुंबईत
पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतचे जी आपण घर आहेत त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स माफ केला, मला वाटतं देसाई साहेबांनी ते सांगितलंच असेल. आणि तुम्ही विचार करा, खरं तर टॅक्स न वाढवता टॅक्स कमी केला आपण आणि तरी आपलं फिक्स डिपॉझिट आपण वाढवत होतो. ह्याला बोलतात आर्थिक नियोजन, ह्याला बोलतात विकास, ह्याला बोलतात कामं, शाश्वत विकास. या पुढे जाऊया. ह्या गोष्टी किती लोकांना आठवतात? आत्ता परवाकडे मुख्यमंत्री काय क्लीनअप वगैरे असं काही त्यांनी ॲप सुरू केलेलं आहे, पण ह्या सगळ्या खोट्या कॉपी आहेत. जसं स्वतः एक कॉपी आहे, कॉपी कॅट आहे, तसं हे पण त्यांनी कॉपी केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल 2021 आणि 2022 मार्चमध्ये ट्विटरवर आपण मुंबई महानगरपालिकेला आणलं, इंस्टाग्रामवर आणलं, आणि मुंबई महानगरपालिकेच्या 80 सुविधा तुमच्या बर्थ सर्टिफिकेटपासून शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्टपर्यंत, मॅरिज सर्टिफिकेशनपासून वॅक्सिनेशनपर्यंत आपण व्हॉट्सॲपवर आणलं, चॅटबॉटवर आणलं, वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आणलं. आणि हे काम आपल्या शिवसेनेने केलेलं आहे, उद्धवसाहेबांनी केलेलं आहे, आपल्या मुंबईच्या नगरसेवकांनी केलेलं आहे, हे पुन्हा एकदा आपण जगाला सांगणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. पण आता काय होत आहे? आता जेव्हा सरकार बदललं, गद्दारी आपल्याशी झाली, पाठीत खंजीर खुपसला, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं पूर्ण चित्रच बदललेलं आहे. जी मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी काम करायची, जी मुंबई महानगरपालिका जगात सर्वोत्तम आणि सर्वात पुढे असणारी महानगरपालिका होती, ती आज मुंबई महानगरपालिका, जी आज घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांची झालेली आहे. दुर्दैव हेच आहे की गेले एक वर्ष जर आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेत कोणी लोकांमधून किंवा जनतेतून निवडून आलेला नगरसेवक नाही, कमिटी नाही, ना महापौर आहे, ना कोणी जाब विचारायला आहे. आणि म्हणून आत्ताचे जे प्रशासक आहेत ते आणि त्यांची पूर्ण टीम, जे काही मुख्यमंत्र्यांकडून फोन येईल, जे काही त्यांच्या बिल्डर मित्रांकडून फोन येईल, जे काही आजूबाजूच्या मंत्रालयातल्या बिल्डिंगमधून फोन येईल, त्यांना हो करतात आणि मुंबईची वाट लावत आहेत. ते कसं ते तुम्हाला दाखवतो. नाही ऐकू नाही आलं हे मी मुद्दा म्हणून टाकले तुमचा आवाज यायला. पन्नास खोके आता नॉट ओके करायचं सगळ्यांना. या पहिला घोटाळा घेऊया, रस्ते घोटाळा. किती लोकांनी माझी पत्रकार परिषद ऐकलेली आहे? सगळ्यांनी ऐकले म्हणजे मी पुढच्या स्लाईडला जाऊ शकतो. नाही, पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे, हे मुंबईकरांना सांगणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला धोक्याची घंटा आहे. आणि महाराष्ट्रात, मुंबईत तर मी पत्रकार परिषद घेतली, पुण्याचा पण विषय मी एक दोन घेतलेले आहेत, नाशिकचे आहेत, नागपूरचे आहेत, कोल्हापूरचे आहेत, सोलापूरचे आहेत, अनेक वेगळ्या शहरांमध्ये हे असे भ्रष्टाचार सुरू आहेत. आणि इथे जे काही आपल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून इथे सगळे आपले पदाधिकारी आले, तुम्ही आता नजर ठेवायची आहे तुमच्या महानगरपालिकेवर, तुमच्या जिल्हा परिषदांवर, तुमच्या ग्रामपंचायतीवर, की असे घोटाळे कुठे होत तर नाही आहेत ना. जे गद्दार आहेत ते पैशांसाठी, खोक्यांसाठी, महत्वाकांक्षांसाठी जे तिथे गेलेले आहेत ते आपल्या शहरांची, आपल्या गावांची वाट नाही लावतच ना. कारण महाराष्ट्र जिथे चाललेलं आहे हे काही बरं नाही महाराष्ट्रात जे चाललेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला झलक देतो आणि तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं तुमच्या तुमच्या महानगरपालिकेवर आणि हे विषय द्यायचे आहेत. कारण आज इथे आपण पाहतात विधानभवनात आम्ही विषय हे घेत असतो, वरच्या हाऊसमध्ये असेल, खालच्या हाऊसमध्ये असेल, पण रेटून देण्याचं काम चाललेलं आहे, ओरबडण्याचं काम चाललं आहे त्यांचं पैसे. आणि हे आपल्याला आता थांबवायचं आहे. ही आता धोक्याची घंटा झालेली आहे. कारण जर महाराष्ट्रात असं झालं तर तुम्ही विचार करा की आपला देश कुठे जाईल. जी आर्थिक राजधानी आहे त्यालाच जर हे लुटायला लागले तर मग देशाचं काय होणार, हा विचार आपण लक्षात घेऊन घ्यायचा आहे. ह्या मुंबईच्या रस्त्याच्या घोटाळ्यामध्ये 6,000 कोटीचा हा घोटाळा आहे. पत्रकार परिषद जेव्हा मी घेतली तेव्हा एकंदर आता आपण 1,000 कोटी मुंबईचे वाचू शकलेलो आहे. कारण माझी भीती आता त्यांच्या मनात बसलेली आहे, कारण मी त्यांना एक्सपोज केलं. 650 कोटी अडव्हान्स मोबिलायझेशनमध्ये देणार होते, 400 कोटी असेच त्यांना फुकट देणार होते. हे सगळं आपण थांबवलं, ह्याचं कारण एकच होतं की आपल्या हातात कागदपत्र होते आणि आपण मुंबईशी कधी अशी गद्दारी केली नाही. पण जे रस्ते आपण प्रत्येक वर्षी, ते सुनील प्रभू साहेब बसले आहेत, अनेक वेगळे महापौर बसले असतील, त्यांना देखील माहिती आहे की जे रस्ते आपण प्रत्येक वर्षी 2 ते 2,500 कोटीचे करायचो आणि ठराविकच रस्ते होऊ शकतात एका वर्षात. कारण मुंबईत जेवढे ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक पोलीसच्या परवानग्या असतात, रस्ता बनवायला 42 वेगळ्या वेगळ्या परवानग्या घ्यायला लागतात, NOC घ्यायला लागतात. हे सगळं जर पाहिलं तर आपण ठराविकच रस्ते बनवू शकतो. आज जर आपण परिस्थिती पाहिली तर अशी परिस्थिती आलेली आहे की जे त्यांनी सांगितलेलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये की आम्ही 50 रस्ते पूर्ण करू,
50 खोके आणि कितीतरी खोके त्यांच्या घरी पोचले असतील, पण चॅलेंज देते तुम्हाला, ते 50 रस्ते जे आहेत ना मी पुढच्या आठवड्यात अजून एक्सपोज करणार आहे, एक सुद्धा रस्ता यांचा पूर्ण झालेला नाही आहे. 5 कॉन्ट्रॅक्टर आहेत, 5 कॉन्ट्रॅक्टर मित्रांना हातात असा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जो घोटाळा मी सतत सांगत आहे की 40%हून जास्ती त्यांचा फायदा करून दिलेला आहे, पण मुंबईकरांना घाटात झालेला आहे, मुंबईला खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे, मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. पुढे जाऊया. ह्याच रस्ता घोटाळ्याला पकडून, असं मी ऐकलेलं आहे प्रेसमधून, चांगल्या सोर्सेसमधून ऐकलेलं आहे की ह्या महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईच्या आसपास जी कामं चालली आहेत तिथे खडी घोटाळा हा खूप मोठ्या संख्येत झाला. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूचे एकदम निकटवर्गीय जे लोक आहेत ते ह्या खडी घोटाळ्यात आहेत, की नावं पण माझ्याकडे आले आहेत, पेपर पण माझ्याकडे आलेले आहेत, काही एव्हिडन्स पण आलेले आहेत. पण हे खडी घोटाळा म्हणजे काय? ज्या काही खणी होते, जे काही डंपर होते, जे काही क्वॉरीज आहेत, स्टोन क्वॉरीज, जे क्रशर आहेत, त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कुठच्याही बिल्डिंगच्या कामासाठी असेल, रस्त्याच्या कामासाठी असेल, पुलाच्या कामासाठी असेल, खडी डायरेक्टली द्यायची नाही, द्याल ती आमच्याच मार्फत द्याल. आणि हे फेब्रुवारी मार्चमध्ये जेव्हा सुरू झालं, एप्रिलमध्ये जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांचा फायदा किती होता माहिती आहे का? 5 कोटी प्रत्येक आठवड्यात. आता किती वाढलं असेल मला माहीत नाही, पण त्यांचा फायदा जेव्हा पैशांमध्ये होत होता तेव्हा मुंबईचं नुकसान होत होतं की अनेक पूल, गोखले ब्रिज असेल, डिलाय रोड ब्रिज असेल, मेट्रोची कामं असतील, बिल्डिंगची कामं असतील, पूर्ण MMR मध्ये जी काही विकासाची कामं चाललेली ती सगळी 2 ते 3 आठवडे ठप्प झालेली, कारण जोपर्यंत ह्या कंपनी बरोबर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही खडी विकू शकत नव्हता. त्याच्यात MPCBचा देखील वापर झाला, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा वापर झाला, आणि जे काही परवानग्या होत्या त्या दिल्याच गेल्या नाहीत. हे नुकसान आपल्या महाराष्ट्राचं झालेलं आहे, आपल्या मुंबईचं झालेलं आहे. पुढे जाऊया. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा जो आहे तो 263 कोटीचा आहे. इथे नगरसेवक वेगळ्या वेगळ्या शहरांमधले आलेत का? मुंबईचे तर आहेत, इतर शहरांमधले किती लोक आहेत इथे? नगरसेवक तुम्ही असताना मला सांगा तुमची कामं काय होती? तुमच्या वॉर्डमध्ये बेंच द्यायचं असेल, डस्टबिन द्यायची असेल, ही तुमची कामं असतात बरोबर की नाही? नगरसेवकांची कामं असतात. आत्ता हे कॉन्ट्रॅक्ट जे आरोग्य खात्याने काढले, तुम्ही विचार करा, मुंबई महानगरपालिकेत परिस्थिती अशी आलेली आहे की ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी आरोग्य खात्याने कॉन्ट्रॅक्ट काढलं, सेंट्रल परचेसिंग डिपार्टमेंट CPD जी औषधं खरेदी करतं त्या खात्याने काढलं, रस्ते खात्याने नाही काढलं, हे आरोग्य खात्याने काढलं. एका कॉन्ट्रॅक्टरची निवड करण्यासाठी त्यांनी सांगितलं एकाच कॉन्ट्रॅक्टरनी 13 वस्तू द्यायला पाहिजेत, मग 40,000 बेंच लावणार कुठे? मला माहिती आहे की तुमच्या सभेंमध्ये गर्दी होत नाही, खुर्च्यांची गर्दी असते, पण खुर्च्यांसाठी आता बेंच तुम्ही घेत आहे विकत. दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की कुंड्या घेऊया आपण, झाडांसाठी कुंड्या घेतलेल्या आहेत, घेण्याचा प्रयत्न होत आहे, 10,000 कुंडे घेणार, पण झाडं कुठची लावणार त्याला कोणालाच माहिती नाही आहे. आणि जे काम साधारणपणे 225 कोटीत व्हायला पाहिजे होतं ते 263 कोटी, म्हणजे साधारणपणे 225 कोटीचा हा घोटाळा हा मी लोकांसमोर आणल्यानंतर अजूनही ते कॉन्ट्रॅक्ट थांबलेलं आहे, पण जर मला उत्तरं मिळाली नाहीत तर मी प्रिव्हिलेज मोशन मूव्ह करणार आहे आणि लोकायुक्ताकडे जाणार आहे. पुढचं घेऊया. अनेक घोटाळे इथे दिलेले आहेत, मला वाटतं अनिल परब साहेबांनी हाऊसमध्ये सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीनचा घोटाळा काढला होता. हे सगळे घोटाळे घेऊन आम्ही राज्यपाल महोदयांकडे गेलो होतो, त्यांना देखील विनंती केली की हे सगळे घोटाळे लोकायुक्ताच्या हस्ती द्यावे, त्यांच्या हाती देऊन चौकशी व्हावी, पारदर्शकपणे चौकशी व्हावी, कारण हे जे सरकार बसलेलं आहे, जे गद्दारांचं सरकार बसलेलं आहे, जे लवकरच पडणार आहे, ते पण परब साहेबांनी सांगितलं कसं पडणार, त्यांनी त्यांचा पॉडकास्ट जर तुम्ही बघितला तर हे लोक बात कसे होणार दिसणार आहे, दिसलेलं आहे त्याच्यात. पण आज तुम्हाला मी सांगतोय की हे जे काही मुंबईची लूट चालू आहे, महाराष्ट्राची लूट चालू आहे, जे भ्रष्टाचार चालू आहे, आपलं सरकार बसल्यानंतर जे कोण ह्याच्यात अधिकारी असतील किंवा राजकीय वर्ग असेल त्या लोकांची चौकशी करणार म्हणजे करणार, आणि जे कोणी ह्याच्यात सापडतील त्याला जेलमध्ये जायलाच लागणार, ही शपथ आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे. कारण हा मुंबईकरांचा, हा महाराष्ट्राचा घामाचा पैसा आहे आणि हे त्यांच्या खिशात जात आहे. लोक विकत घेण्यासाठी हा पैसा वापरला जातोय हा मला तरी मान्य नाही. आज मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? ही लूट तुम्हाला मान्य आहे का? हे जे काही दिल्लीकडून जे आपल्यावर आक्रमण झालेलं आहे, दिल्ली समोर झुकवण्याचा जो प्रयत्न होत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? हे जे खोटारडे आपले राज्यकर्ते आहेत, जे आपल्यासमोर खोटं बोलतात आणि आपल्याशी गद्दारी करतात, महाराष्ट्राशी गद्दारी करतात, ही तुम्हाला मान्य आहे का? 50 खोके तुम्हाला मान्य आहेत का? जो कलंक स्वतःला ते लावून घेत आहेत, जे कोणी गद्दारी करत आहेत, ते तुम्हाला मान्य आहे का? आपण थांबलोय ते निवडणुकीसाठी थांबलेलो आहे, आपल्या संविधानाप्रमाणे ज्या दिवशी निवडणुका होतील हीच शपथ घेतली पाहिजे.
की हे सगळे लोक तर बाद होतीलच, पण पुन्हा एकदा ह्या कुठच्याही गद्दाराला, मुंबई महानगरपालिका असेल, कुठचीही महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा ते पंचायत, त्या पायऱ्या आहे ना, दिसता कामा नयेत, ही शपथ आज आपण घ्यायला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.